लोकशक्ती न्यूज विश्वासाच शासकीय कामकाजासाठी पुण्याला गेलेल्या प्रांताधिकारी नंबर दोन यांच्या वाहनाला भिगवन जवळ अपघात झाला या अपघातात दोन अव्वल कारकून हे गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात बुधवारी सकाळच्या सुमारास झाला अव्वल कारकून उमेश वैद्य आणि राजकुमार वाघमारे असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत दोन्ही जखमी हे मंगळवारी सकाळी एम एस तेरा बीक्यू डबल झिरो नाईन सेवन या प्रांताधिकारी क्रमांक दोन यांच्या वाहनातून शासकीय कामकाजासाठी पुण्याला गेले होते दरम्यान ते आले असता त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला कंटेनरची धडक झाली त्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या अपघाताची माहिती मिळताच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना संपर्क केला त्यांच्यावर इंदापूर या ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे सुदैवानं या वाहनामध्ये प्रांताधिकारी सुमित शिंदे हे नव्हते जखमींपैकी प्रांताधिकारी क्रमांक दोनचे अव्वल कारकुन उमेश वैद्य वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार मोहितीनगर यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय